देहरूपी काशी, इंद्रियरूपी काशी, बुद्धिरूपी काशी, आत्मरूपी काशी, प्रत्येक ठिकाणी ही काशी आहे, काशी आहे. पण एवढा सगळा पसारा मांडून मांडून शेवटी उरलंय काय, शेवटी राहतंय काय, शेवटी आहे काय? उपनिषदांनी सांगितलं, पूर्ण मदहा पूर्णमिदम, पूर्णात पूर्ण मुदच्यते. बौद्धांनी सांगितलं, शून्य मदहा शून्यमिदम, शून्यात शून्य मुदच्यते. एक म्हणतात पूर्ण आहे, एक म्हणतात शून्य आहे, नेमकं राहिलंय काय? आचार्यांनी सुवर्ण मध्य काढला, दिसतंय ते काय? माया. ही सगळी माया आहे, दिसतीये ती काय? माया. माया म्हणजे नेमकं काय? तिच्या नावामध्येच तिचं स्वरूप आहे, या मा सा माया. मा म्हणजे नाही, जी मुळातच नाही, जी अस्तित्वातच नाही, ती माया. म्हणून आचार्यांना मायावादी असं म्हटलं जात. जी त्रिकाली ही अस्तित्वात नाही, ती माया. तिचं लक्षण काय? जी सद सद विलक्षण आहे, जी सत ही नाही आणि असत देखील नाही. त्याचं एक सुंदर उदाहरण आचार्य देतात, मृगतृष्णांभसी स्नातः ख पुष्प कृतशेखरः एष वंध्यासुतो याति शशशृंग धनुर्धरः. एक माणूस चाललाय, कसा चाललाय? तर मृगतृष्णांभसी स्नातः, मृगजळाचा डोह पसरलेला होता. उन्हाळ्याचे दिवस आहे, वाळवंटामध्ये फिरताना एखादा डोह जर नजरेस पडला तर तो समजून जावं, हा पाण्याचा डोह नाही, हा मृगजळाचा डोह आहे. सूर्यकिरणांचा आणि त्या वाळूचा संयोग झाल्यामुळे जो पाण्याचा आभास मात्र निर्माण होतो, तो प्रकार म्हणजे मृगजळ. ह्या मृगजळाच्या डोहामध्ये एखादा म्हणाला, मी आकंठ बुडी मारली, आंघोळ केली, छान फ्रेश झालो, आता रंगरंगोटी काहीतरी रूपसज्जा मेक अप करायला हवं, मग काय केला मेकअप? तर ख पुष्प कृत शेखर, हा सजावट करण्यासाठी आजूबाजूला दुसरं काही नव्हतं वाळवंटामध्ये, त्यामुळे आकाशाच्या झाडाला जी फुलं लागली होती ती फुलं तोडून डोक्यात खोवली. म्हणजे मुळात आकाश जे आहेच कसं? ख. उपनिषदांनी सांगितलं, कम ब्रह्म खम ब्रह्म, ख ख म्हणजे काय? पोकळी. आकाश म्हणजे काय? दुसऱ्या कोणत्याही महाभूताचं अस्तित्व ज्या ठाई नाही, ते अस्तित्व, ती पोकळी, त्या पोकळीचं अस्तित्व म्हणजे आकाश. मग त्या मुळात नसलेल्या आकाशाला वृक्ष मानलं आणि त्या नसलेल्या वृक्षाला वर फुलं बहरली आणि त्या फुलांचा गजरा करून डोक्यात माळला, असा निघाला. कोण निघालाय? तर एष वंध्यासुतो याती, वांझेचा पुत्र. वांझेचा पुत्र निघाला आणि हातात काय घेतलंय? भले शिकार आली, कोणी श्वापद अंगावर आलं, तर स्वसंरक्षणार्थ घेतलंय काय? हातात घेऊन घेऊन हत्यार शोधलं कुठलं? तर शशशृंग धनुर्धरः. वामन पंडितांचा एक समश्लोकी आपल्या ऐकिवात असेल, प्रयत्ने वाळूचे कणरगडिता तेलही गळे, तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनही वितळे, सशाचेही लाधे विपिन फिरता शृंगही जरी, परंतु मूर्खाचे हृदय धरवेना पळभरी. त्या श्लोकामधलं सशाचं शिंग, मुळात सशाला शिंग असतं का? नसतं. तरीही त्या सशाचं शिंग घेऊन नुसतं शिंग नाही घेतलं, त्या शिंगाचं धनुष्य केलं आणि ते धनुष्य घेऊन राव शिकारीला निघालेत. कोण? वांझेचा पुत्र. सगळा मायेचा प्रकार आहे.
माऊलीने आपल्या एका रचनेत सांगितलं, काट्याच्या आणीवर वसले तीन गाव, दोन ओसाड एक वसेची ना। ओ सरळ सरळ सांगा ना, तीनही ओसाड आहेत, एकही वसत नाही, पण सांगायची पद्धत कशी, तरा कशी, दोन ओसाड एक वसेची ना। ही माया कशी आहे तर त्रिगुणात्मिका ती माया आहे, सत्व रजस आणि तमस यातला एक एक गुण कसा आहे तर शास्त्रकारांनी वर्णन केलंय अप्रसव धर्मी, ज्याच्यातून काहीही उद्भवायची शक्यताच नाहीये असे हे त्रिगुण। मग त्या तीन गुणातल्या एका गुणावर, दोन गुण तर नक्कीच नाही, एक गुण, मग काय, मिश्र सत्व, त्या सत्वाच्या आधाराने काहीतरी आहे असं वाटायला लागतं, नसतं पण आहे असं वाटतं, भासतं, आणि मग सुरू होतो तो हा सगळा मायेचा प्रपंच। त्या मायेच्याच प्रपंचाचं वर्णन मगाशी आपण जे पाहिलं मृगतृष्णांभसिस्नात, त्या मायेच्या सगळ्या समग्र प्रपंचाचं वर्णन नाथ महाराज आपल्या एका रचनेत करतात। या रचनेला लोकभाषेमध्ये भारूढ म्हणतात, मुळात भेरुंड पक्षावरून भारूढ शब्द आला असं काहींचं म्हणणं आहे। भेरुंड म्हणजे काय तर दोन मुखाचा पक्षी आहे, ज्या रचनेला दोन अर्थ आहेत, दोन मुख आहेत, दिसतंय तसं नाही आहे, काहीतरी त्या शब्दांच्या पलीकडे जाऊन रीडिंग बिटवीन द लाईन्स करायची जिथे आवश्यकता आहे ते भारूढ, बहुरूढ भारूढ। त्या भारूडामध्ये नाथ महाराज म्हणतायत, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पायारे, पाषाणाची सांगड मृगजळ डोही, वांझेचा पुत्र पोहलारे, एशवंध्या सुतो याती मृगतृष्णांभसिस्नाता। दुतोंडी हरिणी पाण्यावर आली, मुखाविण पाणी प्याली रे, आंधळ्याने देखिले, बहिर्याने ऐकले, पांगळ्याने पाठलाग केला रे, एका जनार्दनी एकपणे विनवी, अखंड नामे तरले रे। ऐकल्यावर काय हा प्रकार, अर्थ काय, शब्दांच्या शब्दशहा अर्थावर गेलो, त्या मुखड्यावर गेलो तर सगळं फसव आहे, त्यामुळे जे दुसरं छुप मुख आहे, लपलेलं मुख आहे ते शोधायचं आहे। अर्थ थोडक्यात असा आहे, गोषवारा सांगतो, चिंचेच्या पानावर देऊळ उभारलं, आम्हाला मेंदीचं पान माहिती असतं, मेंदीच्या पानावर हा त्याच्या पुढचा प्रकार आहे, आधी मेंदीचं पान झालं मग काय, लग्न झालं, स्त्री पुरुष देह एकत्र आले, मिलन झालं, त्यांच्या मिलनानंतर स्त्री बीज आणि पुंबीज यांच्या संयोगातून जी अवस्था उत्पन्न होते त्याला गर्भोपनिषद शब्द वापरत कलील, शास्त्रांनी शब्द सांगितला, नाव दिलं त्याला कलील, गर्भाची सगळ्यात पहिली अवस्था, स्त्री बीज आणि पुरुष बीजाचा संयोग झाल्यावर जी पहिली अवस्था आहे ती कलील आहे। आणि त्याचं प्रमाण केवढं आहे, त्याचा आकार केवढा आहे, तर चिंचेचं झाड आपण पाहिलंय, त्या झाडाला जी पानं लागलेली असतात, एक एक पान, एका पानामध्ये पुन्हा 100 पानं सामावलेली असतात, त्यातल्या एका छोट्या पाना इतका आकार त्या कलिलाचा असतो। त्यामुळे गर्भाचा सगळ्यात पहिला संभव कुठे झाला, चिंचेच्या पानावर, एवढ्याशा त्या बीज संयोगाच्या अवस्थेमध्ये काय झालं, देऊळ रचिले, देहरूपी देऊळ त्या एवढ्याशा चिंचेच्या पानावर रचलं गेलं, आणि ते देऊळ कसं, आधी कळस मग पायारे, गर्भाची विकासाची अवस्था सगळ्यात पहिलं काय या देवळाचं रचलं जातं तर तो कळस असतो, जगातलं एकमेव असं देऊळ, नंतर जी आहेत वेरूळचं कैलास लेणं आहे, आधी कळस मग पाया झालाय, पण या सगळ्या ऐतिहासिक देवळांच्या आधीच सगळ्यात पहिलं देऊळ ज्याचा कळस आधी झाला ते म्हणजे देहरूपी देऊळ आहे। पहिलं शिर विकसित होतं
आणि सगळ्यात शेवट पाय विकसित होतात, म्हणून आधी कळस मग पायारे। मग असा त्या बीज संयोगातून झालेला देहरूपी देवळाचा प्राकार आपण पाहिला। मग त्याच्यात काय होतं? पाषाणाची सांगड मृगजळ डोही। हा प्रकार म्हणजे कसा? पाषाणाची सांगड पोहण्यासाठी, ज्यांना पोहणं येत नाही त्यांना शिकवण्यासाठी सांगड बांधली जाते किंवा सांगड घातली जाते। पूर्वी भोपळे बांधून पोहत असत, नारळ बांधून पोहत असत, त्या सगळ्या प्रकाराला हल्ली ती लाईफ बोट असते, लाईफ जॅकेट असतं, त्याला सांगड म्हणायचं। ती सांगड कसली? तर शिळा बांधल्या सांगड म्हणून। आणि कुठे पोहायला गेला? तर मृगजळ डोहामध्ये। मुळात पाणीच नाहीये, त्या मृगजळामध्ये पोहायला गेला दगडाची पाषाणाची सांगड घेऊन। हा पाषाण कुठला आहे? देह भावाचा पाषाण आहे। मी देह आहे, मुळात आत्मा, चित आहे, सत आहे, आनंद आहे। मात्र तो त्याच्या बरोबर विपरीत म्हणजे कसा? जड धोंड्यासारखा होतो। सत आहे तो असत होतो, चित आहे तो अचित होतो, आणि आनंद स्वरूप आहे तो दुःख स्वरूप होऊन जातो। त्यामुळे ती सांगड घातली जाते कसली? पाषाणाची, जडत्वाची। आणि ती उतरते कुठे? या मृगजळाच्या। काहीच नाही त्या डोहामध्ये। आणि तिथे हा आत्मा जो कोण आहे? वांझेचा पुत्र। हा उत्पन्न कोणा ठाई झाला? मायेच्या ठाई झाला। संभवाम म्यात्म मायया असं गीतेत सांगितलंय। पण ती मायाच मुळात कशी आहे? ती वांझ आहे, अप्रसव धर्मी आहे। तिच्या ठाई म्हणजे या मायेच्या ठाई उपजलेला आत्मा हा वांझेचा पुत्र आहे। मग तो काय? त्या आत्म्याच्या ठाई आली कोण? दुतोंडी हरिणी पाणी अशी आली। आत्म्याच्या ठाई आलेली वृत्ती। वृत्ती कशी आहे? तर ती अतिशय चंचल आहे। हरिण जसं चंचल असतं तशी ही वृत्ती आहे। पण ती कशी आहे? दुतोंडी आहे। वृत्ती दोन मुखी असते, एक अंतर्मुख आणि एक बहिर्मुख। या आत्म्याच्या ठाई आलेली ही वृत्ती आहे, पण ती अंतर्मुख आणि बहिर्मुख असली तरी पाणी कशी प्यायली? तोंड न लावता पाणी प्यायली। म्हणजे ती ना अंतर्मुख झाली ना बहिर्मुख झाली, अशी मध्येच राहिलेली वृत्ती या आत्म्याच्या ठाई पोहोचली। आणि काय झालं? जे तो नाही तो देह मी आहे असं म्हणायला लागला आत्मा। आता काय झालं? त्या आत्म्याला नव्हते पाय, नव्हते हात, नव्हते डोळे, नव्हती इंद्रिय, पण असा निरिंद्रिय असणारा आत्मा देखील आता या वृत्तीच्या, या मायेच्या संसर्गामुळे, संपर्कामुळे अवयवांनी युक्त झाला। मग काय झालं? आंधळ्याने देखील डोळे नव्हते पण तो पाहायला लागला, कान नव्हते बहिरा होता पण तो ऐकायला लागला, पांगळ्याने पाठलाग केला रे, पाय नव्हते पण तो धावायला लागला। कोणाच्या मागे? कशाच्या मागे? तर आपल्याच स्वरूपाच्या ठाई असणाऱ्या आनंदाच्या मागे। तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी। स्वतःच्या ठाई असलेला आनंद त्या कस्तुरी मृगासारखा जगभर धुंडत हा जीवात्मा निघाला। त्याला तरणोपाय काय? तर तो सांगून नाथ महाराज रचना संपवतात, नामे तरले रे। या सगळ्या पसाऱ्यातून, या सगळ्या फसवणुकीतून तरायचं असेल काय, तर भगवंताचं नाम हाच एकमात्र एका जनार्दनी गवसलेला तरणोपाय आहे। त्या नामाच्या आधारे जे काहीच नाही, जे मुळात असत आहे, त्या असतावर उभारलेली ही माया आणि मायेचा प्रपंच मोडून मायातीत असणाऱ्या भगवंताचा मार्ग या पदामधून नाथ महाराज आपल्याला सांगतात।
Thank you.
आंधळ्याने देखिले, आंधळ्याने देखिले, आंधळ्याने देखिले, आंधळ्याने देखिले, बहिर्या जना